जयमला न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। देशाच्या महामहिम नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्यात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांसह आदिवासी बांधवांनी पारंपरिक आदिवासी नृत्य ढोल याच्या तालावर फटाक्यांची आतिषबाजी करून शपथविधी सोहळा जल्लोषात साजरा केला। यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व नंदुरबार येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला तर आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा धारण करीत आदिवासींचे पारंपरिक वाद्य ढोल नृत्यावर ठेका धरत जल्लोष साजरा केला। तसेच आदिवासींचे पारंपरिक असे नंदी नृत्य व कोकणी समाजातील नृत्य यावेळी सादर केले। यावेळी नंदुरबार व तळोद्यातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व आदिवासी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळा साजरा केला। नंदुरबार जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नंदुरबार जिल्हा भाजपाच्या महिला मोर्चा आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या पदाधिकारी तसेच भाजपचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने शपथविधी सोहळा कार्यक्रमास उपस्थित होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथविधी घेतल्यानंतर आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या नंदुरबार मध्ये भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी आदिवासी पद्धतीने जल्लोष साजरा करण्यात आला। देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिला विराजमान होत असल्याने पारंपरिक आदिवासी नृत्यांवर ठेका धरत भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तळोद्यात आदिवासी नृत्य गीतावर तर नंदुरबार मध्ये नंदी नृत्य सादर करत आदिवासी बांधवांनी जल्लोष केला आहे। सपना चौधरी, जयमला न्यूज, नंदुरबार। जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि आमच्या जिल्ह्यासाठी या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे की भारताच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपदी या ठिकाणी आदिवासी महिला अर्थात श्रीमती द्रौपदी ताई मुर्मू या विराजमान झाल्यात। त्यांनी भारताच्या राष्ट्रपती पदाची या ठिकाणी शपथ घेतली त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करीत आहोत। नंदुरबार जिल्ह्यातील तमाम आदिवासी गोर गरीब जनतेसाठी नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेली एक ऐतिहासिक अशा स्वरूपाची एक भेट आहे। आज तुम्ही पाहतो की यापूर्वी काँग्रेसच्या सरकारच्या राजवटीमध्ये केवळ चमचोगिरी करणाऱ्यांनाच अशा प्रकारचा सन्मान मिळाला, परंतु आदरणीय मोदीजींनी
आणि केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं एक गरीब वंचित कुटुंबातील आदिवासी महिलेला या देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान करण्याच्या संदर्भातली अभिनंदनीय अशा स्वरूपाची भूमिका घेतली, त्यामुळे आम्ही आनंदित आहोत। आज या ठिकाणी पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये समस्त आदिवासी समाज एकवटलेला आहे आणि एक जल्लोष करतो आहे। प्रत्येकाला असं वाटते की मीच राष्ट्रपती या ठिकाणी झालेलो आहोत अशा प्रकारचा गर्व प्रत्येक जण महसूस करीत आहेत। याबद्दल मोदीजींचं मी कौतुक करतो आणि राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांचं अभिनंदन करतो। द्रौपदी मुर्मू या उच्च शिक्षित आहेत, राज्यपाल म्हणूनही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं, केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी आपली भूमिका अदा केली, अशा विविध पदांवर ते काम करत असताना आज देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्यात, त्याबद्दल मनापासून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। आनंद उत्सव आज एका प्रकारची दिवाळी आहे, दसरा आहे असं म्हटलं चुकीचे ठरणार नाही। आज संपूर्ण पाड्यापाड्यात वनजंगलात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या घरी, विशेषतः आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल सर्वांच्या घरी दिवाळी साजरी केली जात आहे। गोड पदार्थ या ठिकाणी बनवले जात आहेत, प्रत्येकजण आदरणीय मुर्मूजींचं फोटो आपल्या घरी लावत आहेत आणि एका प्रकारे एक स्वतःला एक अशा प्रकारचा गर्व महसूस करत आहेत की नाही मीच राष्ट्रपती या ठिकाणी झालो आहे आणि आमचा सन्मान आदिवासी जनतेचा सन्मान आदरणीय मोदीजींनी या ठिकाणी केलेला आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं की मागच्या काही वर्षामध्ये काँग्रेसनं सातत्यानं आदिवासी समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी हे आदिवासी समाजाच्या विरोधात आहेत, परंतु मोदीजींनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं की सर्वाधिक जर लोकप्रिय कुठला समाज मोदीजींना आणि भारतीय जनता पार्टीला असेल तर तो आदिवासी समाज आहे, हे देखील या निमित्तानं आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं।